ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। गेले 2-3 दिवस ठाण्यात पावसाची संततधार सुरू असून आज सकाळपासून पावसाने ठाण्याला झोडपून काढलं आहे। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 6 तासात ठाण्यात 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ठाणे शहरातील कित्येक रस्त्यांवर गुडघ्याच्या वर पाणी साचलं होतं। या पाण्यात वाहनं अडकून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता। ठाण्यामध्ये सकाळपासूनच पावसानं झोडपायला सुरुवात केली होती। जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसानं सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या 3 तासात 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर 11 वाजून 2 वाजेपर्यंत म्हणजे 3 तासात 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यानंतर मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाला, पण या पावसानं वंदना चित्रपटगृह, महाराष्ट्र विद्यालय, राम मारुती क्रॉस रोड, नामदेववाडी, कापूर बावडी, चेकनाका, बाळकुंभ अशा विविध भागात पाणी साचलं होतं। या पाण्यामध्ये वाहनं अडकत असल्यामुळं या सर्व परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी दिसत होती। पावसामुळे रेल्वेची उपनगरीय सेवाही विस्कळीत झाली। सकाळच्या सुमारास ठाण्याहून कल्याणकडे जाणारी उपनगरीय सेवा ठप्प झाली होती, तर कल्याणकडून मुंबईकडे येणारी उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती। मुंब्रा रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळं कळवा ते मुंब्रा धीम्या गतीच्या मार्गावरील वाहतूक बंद होती। ही वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली होती। या जोरदार पावसात फारशी हानी कुठे झाली नाही। नाले दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र दिसत होतं। मात्र कापूर बावडी इथे एका नाल्याची भिंत पडली, तर पाटीलवाडीमध्ये राहणाऱ्या नाल्याजवळ राहणाऱ्या अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं। शहराबरोबरच जिल्ह्यामध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली होती। पालघर मालवण रस्ता पावसामुळे बंद करण्यात आला होता। ठाणे शहरामध्ये आतापर्यंत 1890 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षी याच कालावधीत अवघा 854 मिलीमीटर पाऊस झाला होता। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1000 मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे।